नमस्कार, कविता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण खानदेशी पद्धतीने उडदाच्या डाळीचं घुटं बनवणार आहोत। त्यासाठी तुम्हाला एक सालीसकट उडदाची डाळ लागणार आहे, एक वाटी, आणि त्यात थोडीशी हरभऱ्याची डाळ टाकायची आहे, 2-3 चमचे। त्यानंतर ही डाळ चांगली स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायची आहे। त्यानंतर कुकरमध्ये एक तांब्या पाणी टाकायचं आहे। ते उकळल्यानंतर त्यात चवीपुरता मीठ टाकायचं। हळद टाकायची। अर्धी चमचा तेल टाकायचं आहे। हे चांगलं उकळलं की त्यात आपण ही धुतलेली डाळ शिजण्यासाठी टाकायची आहे। शक्यतो सालीची डाळ वापरायची, ते तर अतिशय पौष्टिक असतं कारण त्यात भरपूर प्रमाणात फायबर असतात। त्यानंतर हे चांगलं असं चाळून झाकण लावून कुकरच्या 3-4 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। त्यानंतर थोडी कोथिंबीर, 4-5 हिरव्या मिरच्या, लसूणच्या पाकळ्या, 1 इंच अद्रक, हे सगळं मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घ्यायचं। आपली डाळ अशी शिजलेली आहे, आता आपण तिला फोडणी देणार आहोत। फोडणीसाठी आपण जे वाटण केलं होतं ते, त्यानंतर 1 टोमॅटो, कांदा उभा चिरलेला, थोडा कढीपत्ता। आता कढईत 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे। तेल जास्त टाकायचं आहे। आपलं तेल छान असं तापलेलं आहे, त्यात 1/2 चमचा जिरं टाकायचं आहे, 1/2 चमचा मोहरी, त्यानंतर कांदा, टोमॅटो आणि कढीपत्ता। आपला कांदा गोल्डन झालेला आहे, त्यानंतर आपण जे वाटण केलं आहे ते त्यात टाकायचं आहे। हिरव्या मिरच्या ह्या कच्च्या असल्यामुळे आता हे वाटण थोडं फ्राय होऊ द्यायचं आहे। त्यानंतर 1 तेजपत्ता टाकायचा आहे, 1 किंवा 2। त्यानंतर त्यात 1 चमचा गरम मसाला टाकायचा आहे आणि 1 चमचा चटणी टाकायची आहे। त्यानंतर धनेपूड टाकायची आहे आणि थोडी हळद टाकायची आहे, कारण आपण डाळ शिजवताना त्यात हळद टाकली होती। आता हे छान फ्राय होऊ द्यायचं आहे। तर आपण जी डाळ शिजवली आहे ती यात टाकायची आहे। त्यानंतर बघू शकता तिला आता छान थोडं उकळू द्यायचं आहे। आता त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे। मीठ आपण थोडंच टाकायचं आहे कारण आपण डाळ शिजवताना मीठ टाकलं होतं। अशा प्रकारे आपलं हे छान उडदाच्या डाळीचं घुटं तयार झालेलं आहे। याची चव अप्रतिम लागते, करून बघा। आणि माझा हा व्हिडिओ आवडला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आता आपण हे अशा प्रकारे वाढून घेऊ।
त्याबरोबर आपली ज्वारीची भाकरी। तर ही रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।